ग्राम पंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गटात आमने सामने आणि तुफान दगडफेक झालेली आहे, हाणामारी झाली आहे। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील जाणापुरी मध्ये ही घटना घडली आहे। जाणापुरी येथे कालही मतदान केंद्रावरती वाद झाला होता, पण पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तो वाद खरतर मिटला। आज सकाळी 9च्या सुमारास दोन्ही गटातील काही जण आमने सामने आलेत आणि वादात सुरुवात झाली। वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं आणि गावातच आता वाद झाल्यामुळे दोन्हीकडील महिला आणि मुलांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतली आहे। हाणामारी आणि तुफान दगडफेक दोन्ही बाजूने सुरुवात झाली आणि या घटनेने जवळपास 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। या जखमींमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे। काँग्रेस आणि भाजपा समर्थकांमध्ये हा वाद झाल्याची माहिती मिळते। तर दरम्यान घटनेनंतर जाणापुरी गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते। सतीश, जाणापूर ग्रामपंचायतीमध्ये हा सगळा प्रकार झालेला आहे, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे, सध्याच्या काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की अत्यंत गंभीर स्वरूपाची ही दगडफेक झालेली आहे। दोन्ही गट जे आहेत ते गावातीलच आहेत आणि आमने सामने कशा प्रकारे यांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली आणि हाणामारी करण्यात आलेली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की यामध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश आहे। लहान मुलं आणि महिलांच्याही हातात दगड आणि विटा आहेत, त्या एकमेकांवर फेकल्या जात आहेत आणि आमने सामनेच हे दोन्ही गट असल्यामुळे दोन्ही गटातील जवळपास 20 जण गंभीर जखमी झालेले आहेत, त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे। विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये या जखमींवर उपचार केले जात आहेत। गावामध्ये अत्यंत तणावपूर्ण वातावरण आहे, मात्र पोलीस जे आहे ते मोठा कडक बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे, त्यामुळे आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे असं म्हणावं लागेल। हे दोन्ही समर्थक गट जे होते ते भाजपा समर्थक आणि काँग्रेस समर्थक असल्याची माहिती आहे। सध्या तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे। नक्कीच धन्यवाद सतीश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि आता बुलेटिन मधून घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा सुपर फास्ट आढावा। सीरमचे संचालक अदर पुनावाला यांनी सुद्धा आज लस घेतली असून लसीकरणात सर्व कोरोना योद्ध्यांना साथ म्हणून लस घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कोरोना लस संपूर्ण सुरक्षित असल्याचंही ते म्हणाले आहेत। नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले। गेले अनेक महिने कोरोना केंद्र असलेल्या राजावाडी रुग्णालयात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे। पहिली लस राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता विद्या ठाकूर यांना देण्यात आली आहे। यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं अभिनंदन केलंय। चंद्रपूर जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भास्कर सोनारकर यांनी पहिली लस टोचून घेत या लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ केला। जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आजच्या दिवशी 6 लसीकरण केंद्रावरती प्रत्येकी 100 अशा रीतीनं 600 कोरोना योद्ध्यांना लसीकरण केलं जात आहे। जिल्ह्यात 20,000 लसींचा साठा उपलब्ध झाला असून आवश्यकतेनुसार आणखीन लस उपलब्ध करून दिली जाणार आहे।